नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल माहिती गुरु मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सोयाबीनचे फुटवे वाढून त्याचे उत्पन्न कसं वाढवता येईल, त्यासाठी आपण कोणकोणती औषधी कोणकोणते टॉनिक वापरायचे आहेत, तर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सिजिंटा कंपनीचं इसाबियन हे औषध घ्यायचं आहे. हे बाजारामध्ये तुम्हाला प्रति लिटर 1000 ते 1100 रुपयाच्या दरम्यान मिळून जाते. सिजिंटा कंपनीचं इसाबियन हे अत्यंत फुटव्यासाठी एक नंबरचं औषध आहे आणि हे तुम्हाला लिक्विडमध्ये मिळते. याचे घटक मित्रांनो असे आहेत की याच्यामध्ये अमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड आहे. अमिनो ॲसिड हे काय करते मित्रांनो, याची वाढ जी आहे ना ते याची वाढ वाढवते, आणि ह्युमिक ॲसिड याचे मुळा जे आहे ते मुळा याच्या वाढवून फांद्या आणि फुटवे याचे तयार करते. तर यामुळे काय होते की आहे ना, सोयाबीनची वाढ ही जोमाने होते आणि याला जास्त फुटवे लागतात. तर हे तुम्हाला प्रति लिटर 20 लिटरचा जर तुमचा पंप असेल तर तुम्हाला प्रति 20 लिटरच्या पंपामध्ये 30 ml टाकायचं आहे. ही फवारणी झाल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसाचं अंतर सोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इफको कंपनीचं नॅनो युरिया मिळेल 500 ml मध्ये. ते तुम्हाला आहे ना याची बाजारामध्ये किंमत आहे 200 ते 240 रुपये मॅक्झिमम प्राईज आहे. हे तुम्हाला लिक्विडमध्ये मिळेल. हे तुम्हाला काय करायचं आहे की प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 ml टाकायचं आहे. आणि हे पण फवारणीद्वारे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही रिझल्ट बघू शकता की फुटवे हे 100 ते 150 लागतील तुमच्या सोयाबीनच्या झाडाला, आणि तुमचं उत्पन्न हे 14 ते 18 क्विंटलच्या मध्ये होईल. तर अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.